नमस्कार, आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत। आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि सगळ्यात सुरुवातीला मिशन ऑलिम्पिक मधल्या एका जबरदस्त विजयाची बातमी। कुस्तीपटू बजरंग पुनिया यानं सेमीफायनलमध्ये धडक मारले। बजरंग पुनियानं सेमीफायनलमध्ये धडक मारताना इराणच्या कुस्तीपटूला हरवलंय। अतिशय अटीतटीच्या अशा सुरू असलेल्या लढतीत इराणच्या कुस्तीपटूनं बजरंग पुनियाला पाठोपाठ 2 वेळेला कोंडीत पकडलं होतं। आणि अवघ्या काही सेकंदात 2 गुणांची कमाई केली होती। पण बजरंग पुनियानं धीर सोडला नाही, त्यानं कमाल केली। खरं तर 2 तासातली दुसरी मॅच आहे ही बजरंग पुनियाची, पण बजरंग पुनियानं इराणच्या कुस्तीपटूला शेवटी चीतपट केलं आणि आपलं सेमीफायनलचं तिकीट बजरंगनं निश्चित केलं आहे। या बजरंगबलीच्या रूपानं आता आणखीन एक पदक भारताला मिळणार हे आता जवळपास निश्चित झालंय। अमोल बुचळे माजी कुस्तीपटू आपल्यासोबत आहेत। अमोलजी, फार छान बातमी आज कुस्ती करता। खरंच खूप छान बातमी आहे। बजरंगही फुल फॉर्म मध्ये आहे आणि इराण बरोबर थोडीशी कुस्ती चुकीच्या पद्धतीने सुरुवातीला चालली होती, हो, परंतु चितपट करून बजरंगने आपली दावेदारी सुवर्ण पदकासाठीची सिद्ध केलेली आहे असंच मी म्हणतो। बर अमोलजी, आपण मागच्या 2 मॅचेसमध्ये बघितलं तर प्रामुख्यानं भारताच्या विरोधात समोरचे कुस्तीपटू विचित्र खेळ करताना दिसत आहेत। म्हणजे काल चावण्याचाही प्रकार झाला, आजही त्याच्या जवळपासचा प्रकार झाला, पण आपले कुस्तीपटू बदलले नाहीत कशाला? ऍक्च्युली काय होतं की चावण्याचा प्रकार किंवा नख लागण्याचा प्रकार हा कुस्तीमध्ये नॉमिनल असतो। म्हणजे चावणं हे काही वेळी मनात नसताना देखील चावलं जातं। जसं गेल्या ऑलिम्पिकमध्ये आपण पाहिलं असेल की सुशील कुमार यांनी देखील दुसऱ्या अपोनंटचा कान चावला होता। सो ते त्यावेळी घडून येणारा प्रकार आहे नकळत, किंवा तसाही जाणून बुजून केला तरी त्याला अजूनही तशी काही शिक्षा वगैरे असं काही नाहीये रेसिंग मध्ये। सो तेवढं थोडंफार होतं, पण ते जास्तीत जास्त 4 ते 5 सेकंदासाठी होतं। बरं, आणि जेव्हा तुमचा हात ऑटोमॅटिकली त्याच्या तोंडाजवळ जातो ती सिच्युएशन क्रिएट होते, त्यावेळी ते नकळत घडणारा प्रकार हा समजला जातो। त्याच्यासाठी काही असं प्रिकॉशन किंवा नियम वेगळे नाही आहेत अजून तरी। पण मग आता अमोलजी, पुढच्या सेमीफायनलमध्ये जिंकण्याकरता बजरंगची काय रणनीती असली पाहिजे? ऍक्च्युली आता मे बी बजरंगची जी रणनीती आहे ही संपूर्ण वर्ल्डला माहीत आहे। बजरंग ज्या पद्धतीने खेळतोय, आतापर्यंत तो वर्ल्ड चॅम्पियन आहे, वर्ल्ड रँकिंग सिरीज मध्ये तो फर्स्ट आहे, पूर्ण जगाचा त्याच्यावर अभ्यास आहे। यातूनही बजरंगची जी स्टाईल आहे ती आहेच आहे, परंतु बजरंग ऐनवेळी त्याची स्ट्रॅटर्जी बदलून नाही खेळू शकत असं मला वाटतं। आणि त्याचे त्याच्यासोबत जे कोच आहेत शाको जे जॉर्जियाचे आहेत, ते असल्यापासूनही त्याचा परफॉर्मन्स चांगला स्टेबल आहे। सो कोच आणि स्टुडंटच जे कॉम्बिनेशन आपण पाहतोय गेले 4-5 वर्षापासून ते आपल्याला फायद्यात आहे। सो ऐनवेळची जी स्ट्रॅटेजी असणार आहे ती बजरंगला फायद्यातच जाईल। मला पहिल्या कुस्तीमध्ये जो बजरंग दिसला, म्हणजे काय असतं की तुमची कॉम्पिटिशन चालू झाली आणि फर्स्ट जो सामना असतो त्यामध्येच तुमच्या स्ट्रॅटर्जीचा किंवा तुमच्या स्टान्सचा चुकीचा उपयोग होऊ शकतो, किंवा आपण म्हणतो की टायमिंग खराब लागलं फर्स्ट त्याला, तर ते लागलं नाही ते फार महत्वाचं। जी लिंकअप चालू झाली, आता आपण क्रिकेटमध्ये बघतो की एखादा बॅट्समनचा फॉर्म येतो म्हणजे तो दिवसभरही खेळू शकतो, तर तशा पद्धतीचा फॉर्म पहिल्या मॅच झाल्यानंतर चालू झालेला आहे बजरंगचा असं म्हणेन मी। कारण इराणी पैलवानची आघाडी असताना देखील एकदम शांत चित्ताने खेळून त्याला जिथं सापडला तिथं चीत केलं, आणि पार्सलिटी असेल आपण चिटिंग म्हणू किंवा आणि काही विषय असू याला जागाच दिली नाही, दॅट इज गुड। म्हणजे आजचा होल दिवस त्याच्यासाठी चांगलाच आहे असं मी म्हणे। बर बर बरं, आणखीन एक मॅच आपली आहे, तर त्यात काय मुद्दे नेमके आपल्या खेळाडूंनी लक्षात घेतले पाहिजेत? महिलाची मॅच आहे आता। हो, एक्झॅक्ट मला वाटतं सीमा बिस्ला फर्स्ट राऊंड मध्ये बाद झालेली आहे। तिची जर अपोनंट मे बी फायनलला पोहोचेल तर तेव्हा कुठं सीमाला रिपॅचेसला हे मिळतील, संधी मिळेल, संधी मिळेल।
पाहूया महिलांमध्ये सीमा बिस्लाचं आपण जर पाहायला गेलं तर तसं काही आंतरराष्ट्रीय स्तरावरच बजरंग कम्पेरेटिव्ह टू बजरंग एवढा परफॉर्मन्स नाहीये. सो सीमा बिस्ला अजून तरी आपण सांगू शकत नाही जोपर्यंत तिची अपोनंट फायनलची दावेदारी कशा पद्धतीने सिद्ध करते त्याच्यावर. हो पण पण आजच्या बजरंगच्या विजयामुळे एक आनंद एक उत्साह तर निश्चितपणे आपल्या सगळ्यांमध्ये आलाय. नाही एक्झॅक्टली इथनं टीम जेव्हा जाते ना तेव्हा बजरंग आणि रवी दहिया ऍज अ कुस्ती शौकीन कोच म्हणून मी जर पाहिलं तर या दोघांचे मेडल मी फिक्सच धरले होते. त्यातल्या त्यात दीपक पुनियाचंही ब्रॉन्झ पर्यंत तरी फिक्स धरलंच होतं. म्हणजे कुस्तीची सगळ्यात चांगली टीम होती या ऑलिम्पिकला आणि मे बी रवी आणि बजरंगच्या फॉर्म मध्ये आहेत तर तो फॉर्म होता. कुस्तीसाठी सगळ्यात जास्त मेडल हे कुस्तीचे येईल ही अपेक्षा होतीच मला. बर बर अमोलजी देशभरात तुमचं नाव आहे आणि तुमचे शब्द पुढे खरे ठरवत की सर्वाधिक मेडल कुस्तीमध्ये आणि सुवर्णपदक सुद्धा कुस्तीमध्ये आपल्याला मिळो. खूप खूप धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. त्यामुळे बजरंग पुनियानं सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे त्यामुळे बजरंगला खूप साऱ्या शुभेच्छा.